आपल्याशी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून जुडलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने, सन्माननीय आमदार मोहनजी मते, कृष्णाजी खोपड़े, प्रवीणजी दटके, आशीषजी जयस्वाल, टेकचंदजी सावरकर, राजू पारवेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर विकास महात्मे, आपल्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा, आपले मंचावर उपस्थित श्री गिरीशजी व्यास, सुधाकरराव कोहळे, सुधीरजी पारवे, संजयजी भेंडे, कल्पनाताई पांडे, अर्चनाताई डेहनकर, आपले दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष किशोरजी वानखेडे, दक्षिणचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, आपल्या या महारेलचे प्रमुख श्री जयस्वाल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय नितीनजींचं माझ्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा अजनीचा जो रेल्वे ब्रिज आहे, 1927 साली बांधण्यात आलेला रेल्वे ब्रिज की ज्याच्या संदर्भात मागच्याच काळामध्ये आपल्याला पत्र मिळालं होतं की आता या ब्रिजचं आयुष्य संपलंय आणि त्यामुळे याच्यावरनं कुठलाही आता हेवी ट्रॅफिक पास करणं हे धोकादायक होईल आणि म्हणून याच्यामध्ये बॅरियर्स लावून कुठलाही हेवी ट्रॅफिक आपण त्याच्यावरनं नेत नव्हतो आणि हा ब्रिज विशेषतः दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूरला जोडणारा ब्रिज आहे, अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा ब्रिज आणि याच्यावर बॅरियर तयार झाल्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय आम्ही हा घेतला की हा जो ब्रिज आहे याचं पुनर्निर्माण आपण करायचं आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। आपण सगळ्यांनी बघितलं, 6 लेनचा अतिशय सुंदर आकर्षक राज्यात आपल्या शहराच्या सौंदर्यात वाढ करणारा केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी तयार होणार आहे। मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो, श्री जयस्वाल यांच्या नेतृत्वात याचं जे डिझाईन त्यांनी तयार केलं आहे ते पहिल्यांदा 3 लेनचा एक ब्रिज तयार होईल, मग मेन ब्रिज तुटेल आणि मग दुसरा ब्रिज तयार होईल, म्हणजे ट्रॅफिक कुठेही न थांबवता आपल्याला 6 लेन ब्रिज या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विशेषतः मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून देखील त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। मला या गोष्टीचा मनापासून समाधान आहे, अभिमान आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मी कामकाज पाहत होतो त्यावेळी महारेल या कंपनीची आपण निर्मिती केली, MRIDC नावाने आपण ही महारेल कंपनी सुरू केली, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं होतं की अनेक वेळा रेल्वेचे ओव्हरब्रिज बांधावे लागतात आणि वर्षानुवर्ष ते चालतात, रेल्वेमध्ये डिझाईन पास करायला उशीर होतो, मग अनेक वेळा त्याचा निधीचा शेअरिंगचा प्रॉब्लेम होतो आणि ती काही फार टॉप प्रायोरिटी ही त्या काळामध्ये रेल्वेची नव्हती, पण माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला चालना मिळाली आणि त्यावेळेस आम्ही हा निर्णय केला
की जर आपण एक आपली कंपनी तयार करून त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेअरिंग बेसिसवर हे सगळं काम डेडिकेटेडली या कंपनीला दिलं तर अतिशय वेगाने काम या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून ही कंपनी आपण तयार केली आणि मोठ्या प्रमाणात त्याला कामं आपण दिली। माननीय नितीनजींनी देखील हायवेवरची सीआरएफची सगळी कामं त्याला दिली आणि आज मला असं वाटतं की 100 पेक्षा जास्त ब्रिज ही कंपनी या ठिकाणी तयार करते आहे आणि पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत जयस्वालजी 50 ब्रिज अपन लोग अगले साल के अंत तक तैयार कर लेंगे। 50 ब्रिज खर म्हणजे हे याच्या आधीच तयार झाले असते, वेगाने काम सुरू होतं। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस सरकार बदललं त्यावेळेस माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकारने असा निर्णय केला की आम्ही कॉस्ट शेअरिंग करणार नाही। जो वर्षानुवर्षाचा फॉर्म्युला होता की काही प्रोजेक्टमध्ये 50% महाराष्ट्र सरकार, 50% केंद्र सरकार, काही ठिकाणी 100% केंद्र सरकार, काही ठिकाणी आपण 70% ते 30% असे वेगवेगळे जे काही कॉस्ट शेअरिंग होते जे 50 वर्षापासून चालू होतं ते कॉस्ट शेअरिंग आम्ही करणार नाही अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे ही सगळी कामं त्या ठिकाणी मंदावली होती, ती थांबली होती। पण पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला की आम्ही कॉस्ट शेअरिंग पुन्हा सुरू करू आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण बघा या वर्षी अभूतपूर्व असे 13,000 कोटी रुपये केंद्र सरकारने रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता महाराष्ट्राला दिले। म्हणजे आपण हे 13,000 कोटी का महत्वाचे आहेत तर 2004 ते 2014 या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राला जे पैसे मिळाले त्याही पेक्षा जास्त पैसे एका वर्षामध्ये महाराष्ट्राला रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं कॉस्ट शेअरिंग आम्ही करतो। त्यामुळे महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन चांगले करणं असेल, महाराष्ट्रात आरओबी आरयूबी तयार करण्याचं काम असेल, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या अतिशय गतिशीलतेनं रेल्वे लाईनची कामं असतील, ट्रॅकची कामं असतील, ही सगळी अतिशय गतिशीलतेनं आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आजच आपण बघितलं विदर्भातल्या 6 रेल्वे ओव्हरब्रिजचं काम हे पूर्ण करून आपण त्याचं उद्घाटन केलंय आणि 5 आज आपण भूमिपूजन केलंय। हे 5ही जे ओव्हरब्रिज आहेत हे सेतू बंधन अंतर्गत माननीय गडकरी साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचं काम महारेलला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून महारेल अत्यंत वेगाने हे काम करणार आहे। या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आपली देखील मनापासून इच्छा आहे की महाराष्ट्रातले जे बस स्टँड्स आहेत ते बस पोर्टमध्ये परिवर्तित व्हावे आणि या संदर्भात आपल्या बजेटमध्ये आपण मोठ्या प्रमाणात तरतूदही केली आहे आणि त्या संदर्भातला प्लॅन देखील रोल आउट केलाय। माननीय गडकरी साहेबांनी एक चांगली सूचना दिली की आपण या बस पोर्टचं जे काम आहे हे आपण महारेलला त्या ठिकाणी देऊ शकतो, काही काम महारेल करेल, काही काम अजून दुसरी एजन्सी करेल, तर हे जे बस पोर्ट्स आहेत पुढच्या 2-3 वर्षांमध्ये सगळ्या मेजर सिटीमधले बस स्टँड जे आहेत हे आपल्याला एअरपोर्ट सारखे अतिशय सुंदर आणि तुमची जी संकल्पना आहे त्याप्रमाणे आपल्याला करता येतील। आणि म्हणून मी आपल्याला देखील विनंती करतो की आपण याला जर परवानगी दिली तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण काही चांगल्या बस पोर्टची कामं ही त्या ठिकाणी देऊ। आणि माननीय गडकरी साहेबांनी तर याच्या पलीकडे जाऊन असं सांगितलेलं आहे की या संदर्भात कॉस्ट शेअरिंग बेसिसवर जागा तुम्ही द्या, पैसा आम्ही लावतो आणि त्यातनं जे काही प्रॉफिट येईल ते आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारचं मिळून ज्या ज्या प्रमाणात आपलं असेल त्या त्या प्रमाणात ते प्रॉफिट आपल्याला घेता येईल। मला असं वाटतं की यापेक्षा चांगली योजना काही असू शकत नाही आणि म्हणून आपण याला मान्यता द्यावी आणि मान्यता देताना सगळ्यात पहिला प्रकल्प हा नागपूरच्या बस स्टँडचा आपण या संदर्भात द्यावा जेणेकरून आता नागपूरचे दोन्ही रेल्वे स्टेशन सुंदर होत आहेत पण नागपूरचं बस स्टँड जे मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यावेळेस पीपीपीचा प्रयत्न एक झाला होता तो काही नीट होऊ शकला नाही
आणि त्यानंतर सरकार गेल्यामुळे ते काम रद्द करण्यात आलं। आता आपण महारेलच्या माध्यमातून आपल्या नागपूरचं बसपोर्ट हे एखाद्या एअरपोर्ट सारखं अतिशय चांगलं पॅसेंजर ॲम्युनिटीज सहित त्या ठिकाणी तयार करू आणि त्यासोबत ऍडिशनल जागा वगैरे घेऊन आपल्या ज्या बसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बसेस करता देखील आपल्याला व्यवस्था करावी लागेल। ज्या प्रकारे दिल्लीमध्ये आयएसबीटी आहे त्या आयएसबीटी सारखं जर आपण हे तयार केलं तर आज जे काही पार्किंगचे प्रॉब्लेम येतात, जे काही वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे, बसेस उभ्या केल्यामुळे, पॅसेंजर्सला घेतल्यामुळे ज्या अडचणी तयार होतात, या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दूर करता येतील। आणि मला असं वाटतं की जरूर या संदर्भात ही कारवाई निश्चित वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू। मला या गोष्टीचा आनंद आहे की यावेळच्या बजेटमध्ये आपल्या नागपूर शहराकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळालाय, नागपूर जिल्ह्याकरता मिळालाय, विदर्भालाही चांगल्या प्रकारचा निधी मिळालाय आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन या ठिकाणी होत आहे। आपण मागच्या काळामध्ये नागपूरचे मेजर रोड हे सिमेंट काँक्रीटचे केले, परंतु त्याचा जो तिसरा टप्पा होता त्याला मात्र जे काही पैसे आहेत ते मागच्या सरकारने रोखले होते, आता ते पैसे देखील आपण रिलीज केलेले आहेत। त्यामुळे तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी सीआरएफमधनं दिलेले पैसे आणि आपण राज्य सरकारकडनं दिलेले पैसे यामुळे नागपूरचे जवळजवळ सगळे मेजर रोड जे आहेत हे आता सिमेंट काँक्रीटचे त्या ठिकाणी होतील आणि त्यातनं नागपूर शहराचं जे चित्र आहे ते मोठ्या प्रमाणात बदलेल। नागपूरमधले जे तलाव आहेत त्याचं सौंदर्यीकरणाचं काम आपण सुरू केलेलं आहे। नागपूरमध्ये वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, आता एक अतिशय चांगलं ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर आपण नागपूरमध्ये तयार करतोय। नागपूरचं मेयो हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज तर आमच्या मोहन मते आणि माझ्या आमच्या दोघांच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येतं, त्यालाही आपण पूर्ण रिडेव्हलपमेंट 450 कोटी रुपये खर्च करून अतिशय आधुनिक अशा प्रकारचं आपलं मेडिकल कॉलेज हे या ठिकाणी आपण तयार करतो। कारण एशियातलं त्या काळाचं सगळ्यात मोठं हे आपलं मेडिकल कॉलेज आहे। मेओला आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलाय। मोठ्या प्रमाणात आपण आपलं जे या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मानकापूरचं त्याला आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्यामुळे नागपूरच्या विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपलं नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा जी विकासाची गती थोडी थांबली होती, तशी नितीनजींनी थांबू दिली नव्हती, पण त्यांच्या गतीला सपोर्ट करणारं जे महाराष्ट्र सरकारचं इंजिन होतं ते कुठेतरी बंद पडलं होतं। आता नितीनजी तेही इंजिन पूर्ण वेगाने आम्ही सुरू केलेलं आहे, त्यामुळे आता अत्यंत चांगल्या प्रकारे हा विकास येत्या काळामध्ये होताना दिसेल। मी पुन्हा एकदा महारेलचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। जयस्वालजी तुम्ही अशाच वेगानं काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुम्ही काळजी करू नका। अनेक प्रकल्प आज जसे विदर्भातले केले आहेत आता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, आपले मराठवाड्यातले आहेत, आपले मुंबईचे आहेत, सगळीकडचे उद्घाटन आणि भूमिपूजन हे येत्या काळामध्ये आपण करू। आणि ज्या प्रकारे मोदीजींचं सरकार, आमच्या नितीनजींचं सरकार हे अत्यंत वेगानं काम करतं, तसंच महाराष्ट्राचं सरकार देखील तेवढ्याच वेगानं या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय नितीनजींचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी व्हायचं आहे, परंतु मला एका केसच्या संदर्भात जायचं असल्यामुळे मी या ठिकाणून खरं म्हणजे दोघांची रजा घेणार आहे, त्यांची माफी मागणार आहे। पुन्हा एकदा मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।